अहो काय झेंडे साहेब, अहो काळी चहा पियतायसा तुम्ही, 10 रुपयाल्यावाने तोंड वाकड काय करताय सर अहो? हा पाटील साहेब, लताबाईंना राजकारणात नाऊट करायचं स्वप्न आहे माझं. अहो मग आम्ही कशाला बसलो इथं? आम्ही तुमचं सपन पूर करणार, तुम्ही चिंता सोडा. हा बाबूरावाचं काय? बाबूरावाचं काय? लई म्हणे म्हातार, आमच्या वहीला वही म्हणते, नाईला नाही म्हणते. गेलंय आता लताबाईंशी बोलायला, काम फत्ते करून येणार. हा नाहीतर त्यांना माहित आहे, लताबाईंनी राजीनामा द्यायला नाही म्हटलं की या म्हाताऱ्याची जागा खोली बाहेर काय. मरार झेंडे साहेब काय करताय साहेब? गरम आहे, फुकून प्या. बाबूराव आता आनंदाची बातमी घेऊन येतील, शुद्धीत राहा. अहो चहा पिऊन जर टायर्ड झाला तर पार्टी कवा करायची? हा नाही पाटील साहेब, पण थोडं पाणी ओतो पण तेवढंच पार्टीचा फील येईल. वता 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 करा पिच पिचित, माझ्या वाचं काय जाणार आहे. आपलं तर बुवा एकदम कडक बरं का. बाबूराव अहो तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते स्पष्टपणे सांगा ना. नाही म्हणजे त्याचं काय लताबाई, अहो राजकारणामध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन तुम्हाला आणलं. नाही म्हणजे मी तसं काही लई मोठं काम केलं अशातला भाग नव्हतं. आता तुमची समाजसेवा बघितली आणि मला आपलं वाटलं की तुम्हाला संधी मिळाली तर. नाही, तुम्ही मला संधी दिलीत याबद्दल मी तुमचे आभारी आहे, पण तुम्हाला पश्चाताप करावा लागावा असं मी काय वागलेली नाहीये. माझं नगरसेविकेचं पद मी अगदी व्यवस्थित सांभाळलेलं. हो ना, पण नाही म्हणजे काय लताबाई, तशी तुमची माझी दुश्मनी नाही हो, पण पार्टीमध्ये तुमच्या विरुद्ध जरा असंतोष आहे. असं का बर? आता ते मी काय सांगणार. हा मी कुणाच्या आध्यात मध्यात नसते हे ते कारण असणार. निरोप काय घेऊन आलाय तो सांगा. अहो बोला ना, संकोच नका करू. पार्टी हायकमांडनं तुमच्याकडं राजीनामा म्हटलाय. एवढंच ना, त्यात काय मोठं सर? मी राजीनामा द्यायला तयार आहे बाबूराव.